नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा। चला तर मित्रांनो, छत्तीस जिल्हे छत्तीस बातमीमधले आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघणार आहोत। ते बी संपूर्ण राज्यातले आठवडाभराचे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन, तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर बघा, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे। त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे। पुढील आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो, बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात गावात पाऊस पडणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। पुढील काही दिवस ही स्थिती तयार होण्याची शक्यता आहे। यातच उत्तर कर्नाटकच्या परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज तारीख 11 कमी होऊन ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे। तसेच रायलसीमा आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी दरम्यान चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। दरम्यान अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडेल। राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणींच्या पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहेत। तर पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत आहे, असल्याने किमान तापमानात चढ उतार होत आहे, हे लक्षात घ्यावे। त्यातच दिवसभर पडत असलेल्या उन्हामुळे कमाल तापमानात चढ उतार होत आहे। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि येथे पडणार जोरदार पाऊस। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी पाऊस पडणार। आता सोमवारी आणि मंगळवारी आणि गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर सोमवारी बघा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ। तर हे होते सोमवारचे हवामान। आता बघा मंगळवारचे हवामान। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता बघा गुरुवार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर आज तुम्हाला लक्षात आले की मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पुन्हा एकदा सांगतो। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल तर सर्वात अगोदर आपल्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर राज्यात आठवडाभर पावसाची अशी शक्यता आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।